आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील कृषी विभागामार्फत झालेला भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराकडून दंडात्मक रक्कम वसूलही झाली आहे. मात्र या योजनेमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार करण्यास सहकार्य केले अशा अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत शासनाने लक्ष वेधण्यासाठी 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यास असल्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे. 1 जुलै या कृषी दिनादिवशी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेध आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी दक्षता पथक नेमलं होतं. दक्षता पथक व प्रथम चौकशी समिती या दोन्हीच्या ह्याच्यानुसार त्या 12,20,000 कामांमध्ये 9,97,000 च्या आसपास रक्कम रिकव्हरी निघाली. हे सिद्ध भ्रष्टाचार सिद्ध झालं व संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना रक्कम भरण्यासाठी जबाबदारी निश्चित करून आदेश देण्यात आले होते व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायचे असे आयुक्तांच्या आदेशात मला 1 नोव्हेंबर 2017 रोजी तसं स्वरूपाचं पत्र दिलं. पण वास्तविकता पाहता आज तक त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. जे रिकव्हरी भरायला सांगितली होती ती ठेकेदारांनी भरले असं कागदोपत्री दाखवलेलं आहे. प्रत्यक्षात ज्यावेळेला तक्रार केली आणि चौकशी समितीचा कालावधी जर पाहिला त्या कालावधीमध्ये ठेकेदाराला कुठलाही कार्यालयाकडून पत्रव्यवहार झाला नाही. ठेकेदाराकडून कार्यालयाकडे कुठलाही पत्र झालं मग ठेकेदारांनी कशाच्या आधारे पैसे भरले? प्रत्यक्षात काम झालं म्हणूनच पैसे काढले होते. मग काम झालं नाही म्हणून ठेकेदारांनी पैसे भरले. त्यांनी ठेकेदारांनी वर्षभर पैसे वापरले ते सुद्धा ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला साथीदार आहेत. आणि अशा पद्धतीने हे भ्रष्टाचार सगळ्यात मोठी एक साखळी या शहर या तालुक्यामध्ये कार्यरत आहे. माझ्यासारख्या कार्यकर्ता वर्षभर गेले पाठपुरावा करून हे सगळं प्रसिद्ध होऊन सुद्धा त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती संबंधितांवरती कोणत्याही प्रकारची कसलीही कारवाई झालेली नाही. म्हणून ह्या कृषी विभागात चालू असलेल्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ कृषी दिनादिवशी 1 जुलैला मी सांगली जिल्हाधिकाऱ्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लक्षवेधी आंदोलन करून या प्रकरणाकडे लक्ष वेधण्याचा भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी जे संबंधित ठेकेदार अधिकारी यांनी केलेले आहे जे दोष आहेत त्या सर्वांवरती गुन्हे दाखल व्हावे त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी यासाठी माझं लक्षवेधी आंदोलन आहे.